नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीसाठी अपसाईडला डाऊनसाईडला कसा सपोर्ट आणि रेझिस्टन्स आहे आणि मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीची अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट येऊ शकते याची चर्चा मित्रांनो आपण काय करत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आज मी जे बँक निफ्टीचा जो कॉल दिला होता हा कोणता कॉल दिला होता आणि तो का दिला होता त्याच्या पाठीमागचं लॉजिक जे आहे ते काय करा तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण त्या येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार व्हिडिओ जे आहेत त्या काय होणार आहेत, युट्यूब चॅनलवर येणार आहेत. त्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला भेटण्यासाठी काय करा, आत्ताच युट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज सकाळी मार्केट जे आहे ते 35,550 काय झालं होतं त्या ठिकाणी ओपन झालं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनल, या टेलिग्राम चॅनलवरती एक कॉल जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी मी तुम्हाला पोस्ट केला होता. हा कॉल किती वाजता पोस्ट केला होता हे काय करा पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला 9:17 बँक निफ्टी 35,400 सीई ऑप्शन जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी खरेदी करायला सांगितलं. मित्रांनो, ऍक्च्युअली मी ज्या वेळेला हा ऑप्शन 35,400 सीई खरेदी करायला सांगितलं होता त्यावेळेला बँक निफ्टी मित्रांनो ऑलमोस्ट बऱ्याच खाली होता. हा ऑप्शनचा प्रीमियम देखील ह्याच्या खाली होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मी त्याच वेळेला मेसेज करून तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्ही काय करा, वेट करा ऍक्टिव्ह होण्याचं, ऍक्टिव्ह झाल्याशिवाय काय करा खरेदी करू नका. मित्रांनो, मी 9:17 जो कॉल दिला होता तो त्यानंतर मित्रांनो साधारणतः 9:19 काय झाला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला आणि तुम्ही सर्वजण खूप अलर्ट होता त्या ठिकाणी. आणि अलर्ट असल्यामुळे काय केलं होतं तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर एंट्री जी आहे ती त्या ठिकाणी घेतली होती. आणि ह्या ऑप्शन मित्रांनो जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आपल्याला काय केला होता त्या ठिकाणी दिला होता. म्हणजे पुढल्या 6 ते 7 मिनिटांमध्ये म्हणजे 4 मिनिटांमध्ये मित्रांनो आपण प्रॉफिट काय केलं होतं त्या ठिकाणी बुक केलं होतं. 341 गेल्या आपण काय केलं होतं प्रॉफिट बुक केलं होतं. ऑलमोस्ट सर्रास लोकांनी 95% लोकांनी 100 पॉईंटपेक्षा जास्तीची मुवमेंट जी आहे ती काय केली होती त्या ठिकाणी मित्रांनो आज सकाळी कॅप्चर केली होती हे पाहिलं. मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मध्ये हे पण सांगणार आहे हा मी कॉल का दिला होता, हा कॉल देण्यापाठी काय लॉजिक होतं ते पण काय करणार आहे मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील याच पद्धतीचे कॉल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दररोज मिळवायचे असतील, त्याच्या साह्यानं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि स्वतःचं प्रॉफिट कन्सिस्टन्सी बेसिसवर जर तुम्हाला वाढवायचं असेल आणि त्या माध्यमातून तुमचं अर्निंग जर वाढवायसाठी तुम्ही विचार करत असाल, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट सह कमीत कमी रिस्क घेऊन जर ट्रेड घ्यायचं असेल तर मित्रांनो माझं वैशिष्ट्य असं आहे की मी 20 पॉईंटच्या वरती तुम्हाला काय करत नाही त्या ठिकाणी एसएल देत नाही हे पहिल्यांदा. म्हणजे काय जरी झालं तरी मार्केटमध्ये तुमचा 20 पॉईंटच्या वरती एसएल असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, मे बी माझं 3 ते 4 एसएल पण हिट होतील नाही असं नाही, पण मित्रांनो त्यानंतर आपला 1 ते 2 असे कॉल चालतात की ज्यात 100, 150, 200 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते आपल्याला इझिली भेटते आणि त्यामध्ये आपण खूप चांगला प्रॉफिट जे आहे ते काय करतो त्या ठिकाणी अर्न करतो. मित्रांनो, सकाळी अक्षरशः मी थकलो होतो प्रॉफिटचं स्क्रीनशॉट बघून आणि शेअर करून. त्यानंतर मी काही स्क्रीनशॉट काय केले टाकायचे बंद केले. अजून 30 ते 35 ऑलमोस्ट स्क्रीनशॉट जे आहे ते काय माझ्या व्हॉट्सअपला टेलिग्रामला पेंडिंग आहे हे पहिल्या. म्हणजे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 95% लोकांचं प्रॉफिट जे आहे ते 2,000, 2,500, 3,000, 4,000, 5,000, 6,000 या पद्धतीचं प्रॉफिट जे आहे ते काय केलं त्या ठिकाणी अर्न केलेलं आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीचे कॉल जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मित्रांनो दररोज हवे असतील तर तुम्ही साधं सिम्पल युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस या 3 पैकी कशामध्ये पण तुमचं मोफत डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सांगा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय करतो ऍड करतो. पण मित्रांनो काही लोक अशी पण असतात की ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं नसतं, ऑलरेडी त्यांची 2-2, 3-3 डिमॅट अकाउंट असतात, तर अशा लोकांसाठी आपण प्रीमियम सर्व्हिस जे आहे ते मंथली 2,000 रुपये म्हणजे 2,000 रुपयाची प्रीमियम सर्व्हिस देखील ठेवलेले, ती पण प्रीमियम सर्व्हिस काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता हे पहिला. मित्रांनो, उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे बघण्या अगोदर मित्रांनो एक तुम्हाला खूप महत्वाची माहिती जी आहे ते काय करतो या ठिकाणी दाखवतो. आज सकाळी जो मी कॉल दिला होता हा कॉल का दिला होता मित्रांनो हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर खूप हेवीली काय झालं होतं खाली गेलेलं होतं हे पहिल्यांदा. मित्रांनो, कालचा जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा तुम्ही डेटा बघितला तर मी बऱ्याच वेळेला तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगत असतो की बाबा तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर मी ज्या डेटा सांगतोय हा डेटा 2 बेसवर आहे माझा. एक आहे टेक्निकल सेटअप, दुसरा आहे ऑप्शनचं सेटअप. मित्रांनो, ह्याच्यापेक्षा 3 नंबरचा डेटा जो महत्वाचा आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन मार्केटमध्ये कशा होत्या ह्याचा डेटा मित्रांनो संध्याकाळी 6, 6:30, 7 नंतर बऱ्याच वेळेला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला अपडेट होतो आणि तो डेटा मी काय करत असतो दररोज रीड करत असतो, त्याचा आपण स्टडी करत असतो. त्या डेटामध्ये कालचं मार्केटचा जर स्टडी केला ना तर इंडेक्स जो आहे निफ्टीचा बँक निफ्टीचा इंडेक्स मध्ये प्रचंड मोठे लॉन्ग होते आणि सकाळी ग्लोबल मार्केट युएस मार्केट असेल, सिंगापूर एचएक्स निफ्टी असेल हे सर्वच्या सर्व डाऊन होतं आणि इंडियन इक्विटी मार्केट देखील त्याप्रमाणे फ्लॅट ओपन होऊन सकाळी पहिल्यांदा डाऊन जाणार हे मला 100% माहित होतं हे पहिल्यांदा. पण माझा व्ह्यू जो आहे तो मार्केटवर बुलिश होता. कारण का
काल बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं तर 35,500 स्ट्रॉंग पुट रायटिंग झालेलं होतं आणि तिथं पुट रायटरचं कन्व्हिक्शन जास्त होतं. मग सकाळ सकाळ पुट रायटर लॉस मध्ये जाणं शक्य नव्हतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट खाली जाणार आणि खालून काय होणार त्या ठिकाणी वर होणार हे मला माहित होतं. त्यासाठी मी काय केलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला 35,400 कॉल ऑप्शन जो आहे तो बाय करायला अगोदर सांगितलं होता. आणि मित्रांनो मला ह्याचं कन्व्हिक्शन मला ह्याचा जो सपोर्ट मेन मिळाला मार्केटमध्ये हा कुठून मिळाला सपोर्ट, तर मित्रांनो मी ज्या वेळेला स्टॉक फ्युचर बँक निफ्टीचे ऑब्झर्व करत होतो त्यामध्ये पहिली मुमेंटम जी आहे ती खूप जबरदस्त कोटक बँकेमध्ये आली होती. म्हणजे इंडेक्सला जर मॅनेज करायचं असेल कोटक बँक आयसीआयसी बँक असेल तुमचं एचडीएफसी बँक असेल या बँकांना काय केलं जातं मॅनेज केलं जातं बऱ्याच वेळेला आणि त्याच्या सहाय्याने इंडेक्स जो आहे तो बऱ्याच वेळेला मॅनेज केला जातो किंवा अपसाईडला डाऊन साईडला त्याच्यामध्ये मोठी मुवमेंट आणली जाते. आणि एक्झॅक्ट हीच गोष्ट मी त्या ठिकाणी ट्रॅप केली होती. दुसरं टेक्निकल सेटअप जे आहे आपलं विशेषतः मी कालचा जो सेलचा कॉल दिला होता हा कुठून दिला होता एकदा कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. म्हणजे त्याच्याखाली मार्केट जायला तयार नव्हतं लगेच रिव्हर्स आलो होतं म्हणून तो काय केला होता कॉल या ठिकाणी दिला होता आणि त्याच्यामध्ये 100-125 मुवमेंट जे आहे ते ऑलमोस्ट सर्वांनी काय केले त्या ठिकाणी कॅच केलेले कॅप्चर केलेले हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये कॉल साईटला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड उद्या कुठं बनू शकतो. मित्रांनो हा ट्रेड बघण्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची माहिती या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 35,500 या स्ट्राईक प्राइसला हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि आता बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे 35,771 काय झाले त्या ठिकाणी क्लोजिंग झाले. म्हणजे या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बँक निफ्टीला बघितलं तर या ठिकाणी क्लिअरली दिसते की 35,500 एक सपोर्ट आहे. दुसरा रेजिस्टन्स बँक निफ्टीचा 36,000 आहे आणि दुसरा आजचं जे ऑप्शन चेंजचं सेटअप आहे याच्यानुसार मार्केटमध्ये कॉल रायटरचं कन्व्हिक्शन कुठंतरी वीक झालेलं दिसून येते. म्हणजे रेजिस्टन्स मार्केटचा वीक आहे म्हणजे मार्केटमध्ये अपसाईड जी आहे ती काय आहे त्या ठिकाणी ओपन आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचं जर तुम्ही बिहेव्हिअर बघितलं डेली कॅन्डलवर तर मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो पाठीमागच्या खूप दिवसानंतर काय व्हायला या ठिकाणी एक चॅनल जो आहे तो काय करायला चॅनल ब्रेक करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट जर बघायचं झालं तुम्ही तर मे महिना जो आहे मे एंड पासून हा मार्केट जे आहे ते मित्रांनो 35,700 वरती जे आहे ते गेलेलं नाही आणि आता इथं मार्केट जे आहे ते काय करायला ते लेवल जे आहे ते ब्रेक करायचं अपसाईडला प्रयत्न करत आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मार्केटनं जर मित्रांनो ह्या रेंजच्या वरती जर ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक जबरदस्त शॉर्ट टोरिंग किंवा एक जबरदस्त रॅली जी आहे ती काय होऊ शकते या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये अपसाईटला बनू शकते हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग ह्या सिनारीवरती मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर उद्या वीकली एक्सपायरी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके आणि सर्वात महत्वाचं काय मित्रांनो ह्या वीकली एक्सपायरीच्या अगोदर मार्केटमध्ये काल आणि आज काय झाले मित्रांनो त्या ठिकाणी तेजी आलेली आहे हे पहिल्यांदा लक्षात. आणि मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये या पद्धतीनं वीकली एक्सपायरीच्या अगोदर सोमवार आणि मंगळवार तेजी आलेली असते किंवा बुधवारी तेजी आलेली असते अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते साईडवेज होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती काय होत असते त्या ठिकाणी जास्त बनत असते. मित्रांनो मग तुम्हाला जर उद्या कॉल साईटला पोझिशन घ्यायचं असेल निफ्टीमध्ये तर कुठून कॉल बाय करायचा आहे सॉरी बँक निफ्टी जो आहे तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी बाय करायचं कुठून बाय बँक निफ्टी बाय करायचा आहे. जोपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो 36,060 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्ही बायचा विचार करू नका किंवा बुलिश व्ह्यू जो आहे तो बँक निफ्टीवरती ठेवू नका. म्हणजे उद्या मित्रांनो बँक निफ्टी आजच्या क्लोजिंग प्राइस पासून जोपर्यंत 250 पेक्षा जास्तीचा वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला तिथं लॉंग पोझिशन घेण्यामध्ये काहीही अर्थ नाही. कारण का मार्केटमध्ये हा जो एरिया आहे हा पूर्णपणे सेलिंग प्रेशरचा एरिया आहे. या ठिकाणी कॉल रायटर जे आहेत ते खूप जास्त आहेत हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का ह्याच्या अगोदर देखील मार्केटला जे डाऊन साईडला आणण्यात आले ह्याच रेंजवरून काय केले मार्केटला डाऊन साईडला हे करण्यात आलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्या 36,060 वरून जर तुम्ही बँक निफ्टीला बाय केलं तर तुम्हाला 36,479 पर्यंत काय होईल त्या ठिकाणी मित्रांनो पहिलं टार्गेट भेटेल. आणि ह्याच्या जर वरती बँक निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर 37,000 देखील बँक निफ्टी जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठेपर्यंत जाऊ शकतो 37,000 देखील बँक निफ्टी जो आहे तो इझिली जाऊ शकतो हे पहिल्यांदा ऍक्च्युली. आणि थर्ड टार्गेट जे भेटेल ते साधारण 37,443 पर्यंत टार्गेट जे आहे तुम्हाला भेटेल हे पहिल्यांदा 37,443 देखील टार्गेट जे आहे ते मार्केटमध्ये येऊ शकतं. कारण काय मित्रांनो मार्केटनं एक खूप दिवसाची जी रेंज ब्रेक करायचा प्रयत्न जर उद्या केला आणि मार्केट जर सक्सेस झालं तर खूप स्पीडनं मार्केटमध्ये जी आहे ती काय मित्रांनो त्या ठिकाणी मोमेंटम जनरेट होणं आपल्याला ऍक्च्युली खरं तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग या पार्श्वभूमीवर तुम्हाला मित्रांनो पहिला ट्रेड किंवा मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू कधी ठेवायचा आहे जोपर्यंत बँक निफ्टी 36,060 वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटवरती बुलिश व्ह्यू ठेवायचं नाही. आणि मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल कुठून आहे मित्रांनो हे पण काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर एक लेवल जे आहे ते काय करावं लागेल तुम्हाला या ठिकाणी
वॉचवरती ठेवावं लागेल. ती लेवल अशी आहे मित्रांनो, ओके ते लेवल मी काय सांगतोय ते पहिल्यांदा समजून घ्या मित्रांनो. बँक निफ्टीला जर उद्या सेल करायचं असेल, बघा बँक निफ्टी सेल कुठून सेल करायचा हो, 35,420 खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी सेल करायचा आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे भेटेल ते 34,846 टार्गेट काय होईल त्या ठिकाणी इझिली भेटेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा ओके, हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. कोणतं टार्गेट तुम्हाला पहिलं भेटेल त्या ठिकाणी 34,846 काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. दुसरं टार्गेट मित्रांनो तुमचं साधारणतः 34,500 तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल. 34,500 टार्गेट जे ते काय होईल त्या ठिकाणी इझिली भेटेल. म्हणजे ह्या दोन टार्गेट साठी काय करा उद्या तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. हे बघा मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, बँक निफ्टीचं ज्या पद्धतीचं सेटअप आहे, ज्या पद्धतीचं प्राइस बिहेवियर आहे आणि ज्या पद्धतीचं स्टॉक फ्युचर मधल्या मुवमेंट जर तुम्ही कॅच केल्या तर त्याच्यानुसार मित्रांनो उद्या मार्केट जे आहे त्या मार्केटमध्ये खूप मोठी रेंज आहे मित्रांनो. हे जे आपलं 36,060 ते डाऊन साईडला मित्रांनो 35,042 या रेंजमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केटला शॉर्ट करायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा ऑलमोस्ट नो ट्रेडिंग झोन असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही साधारणतः नो ट्रेडिंग झोन जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असेल तर हा अप्पर साईडला आणि लोअर साईडला जो एरिया बनतोय मित्रांनो तो 35,700 एरिया बनतोय. म्हणजे ह्या 300 पॉईंटच्या एरियामध्ये तुम्हाला ट्रेडिंग खूप काळजीपूर्वक करावं लागेल. खूप छोटे छोटे पॉईंट घेऊन काय करावं लागेल, काम करावं लागेल. कारण इथं मोठी मुवमेंट मिळणं अवघड आहे. कारण का मार्केटचं ओपनिंग कुठं होते, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन कशात, ह्या पण गोष्टी काय कराव्या लागतात बघा. म्हणजे हे टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ह्या लेवल जे आहे त्या काय त्या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये उद्यासाठी महत्वाचे आहेत, हे पहिल्या लक्षात घ्या मित्रांनो. दुसरा अजून एक बघा, हा खूप महत्वाचा डेटा आहे मित्रांनो. तुम्हाला जर मार्केटमध्ये खरंच काम करायचं असेल तर मित्रांनो हा जो डेटा आहे इंडिया विक्सचा, हा इंडिया विक्स मित्रांनो 12.19 म्हणजे मित्रांनो हा खूप लो ला आला इंडिया विक्स. म्हणजे इम्प्लाइड वोलेटिलिटी जी आहे इंडेक्सची खूप कमी झालेली आहे. म्हणजे इथं ऑप्शन बायरला कुठलीही अपॉर्च्युनिटी नाही. ऑप्शन बायरला पैसा बनवणं खूप चॅलेंजिंग आहे. सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा कोण छापतंय तर ऑप्शन सेलर सध्या पैसा बनवत आहेत. ते खूप चांगला प्रॉफिटमध्ये आहेत, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. एक ऑप्शन सेलर जो आहे तो प्रॉफिटमध्ये, ऑप्शन बायरला खूप चॅलेंज आहे. ऑप्शन बायरचा पैसा मित्रांनो फक्त 5 ते 7-8 मिनिटांमध्ये बनतो. त्यानंतर ऑप्शन बायरनं किती जरी स्ट्रगल केलं काय जरी केलं तरी त्याचा पैसा त्या ठिकाणी मार्केटमध्ये बनत नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. हा पण तुम्हाला डेटा बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो. उद्या जर निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीमधला ट्रेड कुठं बनवू शकतो तर बघा, निफ्टीमध्ये मित्रांनो मल्टिपल टाइम सातत्यानं निफ्टीला हायर साईडला काय व्हायला या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली काय या ठिकाणी व्हिजिबल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. निफ्टीचा प्रॉब्लेम काय ते सांगतो, 16,000 खूप मोठा कॉल रेटर अजून देखील उभा आहे. आज देखील मार्केटला तिकडे वरती जाता आलेलं नाही. 15,920 ह्याच्या वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत तुम्ही निफ्टीला बाय करू नका. ओके, निफ्टी बाय कुठून करायचंय तुम्हाला, निफ्टी बाय अबव 15,920 ह्याच्या वर जर बाय केला तर तुम्हाला मित्रांनो 15,980 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी भेटेल. आणि त्यानंतर जर मित्रांनो 16,010 वरती जर बँक निफ्टी गेला, सॉरी निफ्टी जर ह्याच्या वरती 10 जर वरती गेला तर त्या ठिकाणी मित्रांनो 16,100 पर्यंत देखील या ठिकाणी निफ्टी जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे लेवल काय सांगितलं हे पहिल्यांदा काय करा काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे निफ्टीला अबाव कुठून बाय करायचं आहे, 15,920 वरती गेल्यानंतर बाय करा. 15,980 पर्यंत 80-90 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला इझिली भेटेल. पण मित्रांनो ही एरिया असा आहे बँक निफ्टीचा जिथं सेलिंग प्रेशर कधी पण माउंट होऊ शकतं, कधी पण निफ्टी रिव्हर्सल होऊ शकतो. कारण का 16,000 खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो उभा आहे. इवन 15,800 देखील मार्केटमध्ये कॉल रायटर आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, हे पहिल्यांदा लक्षात. आणि मित्रांनो आजचं मार्केटचं जे क्लोजिंग जर बघितलं तर हे मार्केटचं क्लोजिंग काय मित्रांनो खूप महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. कारण का मित्रांनो तुम्ही जस्ट 15,800 गेला त्या लगेच तिथं परत कॉल रायटर आहे, तिथं परत 50 पॉईंट कॉल रायटर आहे, परत त्याच्या वरच्या 50 पॉईंट कॉल रायटर आहे. म्हणजे तुम्हाला खूप छोट्या छोट्या पॉईंट साठी निफ्टीमध्ये काय करावं लागेल, वरच्या साईडला काम करावं लागेल. डाऊन साईडला मित्रांनो निफ्टीमध्ये बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी आहे ती निफ्टीवरती काय करावं लागेल तुम्हाला कंटिन्यू बेसिसवर ठेवावी लागेल, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर हा निफ्टी सेल कुठून होतोय तर मित्रांनो साधारणतः निफ्टी उद्या जोपर्यंत 15,792 खाली जोपर्यंत जात नाही, सॉरी 15,792 खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीला शॉर्ट करून काही उपयोग नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
काय सांगतोय मी, निफ्टीला सेल करायचं आहे. कुठून सेल करायचं निफ्टीला? 15,729 खाली गेल्यानंतर सेल करा. तुम्हाला 15,700 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 15,655 दुसरं टार्गेट भेटेल, आणि 15,600 सुद्धा टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. कधी हो? 15,729 खाली गेल्यानंतर. 700 ओपन इंटरेस्ट आहे, पुट रायटर आहे, तो जर ब्रेक झाला तर 50 पॉईंट, आणि नंतर 50 पॉईंट. या पद्धतीने काय होईल तुम्हाला निफ्टीमध्ये जे आहे ते छोटी छोटी टार्गेट जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी इझिली भेटतील हे पाहिल्या लक्षात. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी सांगा. माझा बाजार बुल नावाचा एक फ्री टेलिग्राम चॅनल आहे, तो पण तुम्ही जॉईन करून ठेवा. तिथं पण मी बऱ्याच वेळेला खूप चांगली माहिती जी आहे ती काय करत असतो त्या ठिकाणी टाकत असतो, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. धन्यवाद, थँक्यू.